शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, लोकसभेचे अध्यक्ष असे अनेक पद भूषवलेले आमचे नेते, माननीय मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे होता. मनोहर जोशीला आम्ही जवळून पाहिलेला 1988 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी गल्लोगल्लीत जाऊन पक्षाचा प्रचार केला. जालना जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली त्या दंगलीला सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो. भर पावसामध्ये चिखल तुडवत पायात चप्पल आणू आणि पायाने ते त्या दंगलीच्या ठिकाणी गेले. त्यावेळेला त्यांच्या पायात काटा टोचला आणि अडकला तर मी तो काटा काढला आणि त्यांना सांगितलं की सर, खऱ्या अर्थानं शिवसेना आता ग्रामीण भागात पोहोचली. सरांचा एक स्वभाव होता, जे काम त्यांच्याकडे दिलं जायचं ते निमूटपणे आणि बिनबोबाटपणे पूर्ण करणे हा त्यांचा एक हातखंडा होता. पण तो दुर्दैवानं विधान लोकसभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्या ठिकाणी इतकं प्रभावी काम केलं की लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांनी, त्या काळाच्या फॉर्म मध्ये आलेले लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की सर, तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही कोणीही पक्षाचा उमेदवार देणार नाही आणि बिनविरोध तुम्हाला निवडून आणू. पण तरी सरांनी सांगितलं नाही, शिवसेना प्रमुख म्हणत असतील तर सर्व काही होऊ शकतं, पण शिवसेना प्रमुखाच्या समोर त्यांना डावलून मी कोणताही निर्णय घेणार नाही. पण तो दुर्दैवाने एक दिवस असा आला की शिवाजी पार्कच्या सभेमधून इतरांनी, शिवसेना प्रमुखांना नव्हे तर इतरांनी त्यांना स्टेजून खाली उतरवलं आणि तो आघात त्यांना इतका झाला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात, कोणत्याही जाहीर सभेमध्ये ते कधी बोलले नाही. अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की राज्य बाहेर गेलेला आहे, त्यांनी बरोबर यावं, बरोबर काम करावं. अशी भूमिका जेव्हा मांडायला गेले त्या टायमाला सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला होता. परंतु शिवसैनिकांचं आकर्षण जसं शिवसेना प्रमुखाबरोबर होतं, त्याच आकर्षण हे मनोहर जोशी साहेबाबद्दलच असायचं. एक सर्वसामान्य भिक्षुकरी मागून उधार निर्वाह करणारा माणूस बिझनेसमध्ये तेवढाच मोठा, राजकारणातही तेवढाच मोठा आणि त्याचा मित्र परिवारही तेवढाच मोठा होता, असा माणूस आज आपल्यातून गेलाय. खऱ्या अर्थानं या कडवट शिवसैनिकाला त्याचं दुःख आहे आणि म्हणून एक एक जे शिवसेना प्रमुखांनी अष्टप्रधान मंडळ ज्याला म्हणतात त्यातला एक धागा, एक हिरा आज निखळलेला आहे. सरपोतदार गेले, प्रमोद नवलकर गेले, सुधीर भाऊ गेले, मनोहर जोशी गेले, विनोद ढाकेंची तब्येत ठीक नाही, अनेक अनेक जण साबिरशेख गेले, अनेक जण आता निखळायला लागलेत. तो जो नेत्यांचा आमच्यावर आशीर्वाद होता ते एक एक जाताना वाईट वाटतं. आज आम्ही सर्वजण मनोहर जोशी साहेब गेल्यामुळे आम्ही दुःखी आहोत आणि त्यांना नेहमीच आमच्या आठवणीत ठेवण्यात आम्ही प्रयत्न करू करूच, परंतु असा नेता पुन्हा होणे नाही. सूत्रांची अशी माहिती आहे की महाविकास आघाडी जागा वाटप फॉर्म्युला निश्चित करा आहे. राज्यातील बाकीच्या लोकसभा जागांसाठीच्या जागाचा फॉर्म्युला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 20 जागा, शरद पवार 6 जागा, वंचित बहुजन आघाडी 2 जागा. राजू शेट्टींना मात्र काँग्रेसच्या गोट्यातून सामावून घेत आज तलंगली कोल्हापूरची जी जागा लढवण्याची शक्यता आहे, किमान आरोपी जागा जिंकण्याची त्यांची अपेक्षा. तुम्हाला एक सांगतो की हे सगळ्या बातम्या आहे, या बातम्यामध्ये कधीही आघाडी होणार नाही. मी तुम्हाला पूर्वीपासून सांगत आलेलो आहे, वंचितला ते बरोबर घेत नाहीत, राजू शेट्टीला बरोबर घेत नाहीत आणि काँग्रेस आता त्यांच्या बरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही. हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते स्टेटमेंट एखादा यांचा प्रवक्ता, उभाठा गटाचा प्रवक्ता देतो आणि त्याच्यावर ते चालू आहे. परंतु ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे. इंडिया आघाडीचा प्रश्नच येत नाही, परंतु या महाराष्ट्राची ही आघाडी सुद्धा होणार नाही आणि म्हणून थोडंसं 26-27 तारखेपासून सांगितलंय, वाट पहा,
मग कळेल की युती खऱ्या अर्थाने कशी होते म्हणून. एवढं ठामपणे सांगतात की आघाडी होणार नाही. नाही, हे जे काही यांचे भांडणं आहेत ना, यांना आता उभाटा गटाचं अस्तित्व जेव्हा कमी झालंय त्या टायमाला निश्चितच काँग्रेसला जागा जास्त पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार साहेबाला सुद्धा माहिती आहे की जर आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा ह्या आपल्या पदार्थ असल्या पाहिजे. दोन आणि चार जागा दाडून काय होणार आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर आहेत जे त्यांचा इतका मोठा सपोर्ट जर ते इतरांना देत असेल तर त्यांच्याही पार्ट्यात काही पडलं पाहिजे ना. म्हणून त्यांच्याही पार्ट्याचा एक चांगले जर जागा दिले तर ते युती करतील. म्हणून ह्या सर्वांच्या एक महत्वाकांक्षा आहेत. त्या महत्वाकांक्षेच्या पोटी ही आघाडी होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि भविष्यातही ते तुम्हाला ते दिसून येईल. तशीच नाराजी तुमच्याकडे पण दिसून येते. भाजप तुमच्या शिवसेनेला 12 जागा सोडणाराची चर्चा असताना गजानन कीर्तिकर जे तुमचे खासदार आहेत यांनी भाजपला इशारा दिलाय 12 जागा तुम्ही आमचा उपकार करत नाही, भाजप या गोष्टीवर चर्चा करत नाही, आम्ही 18 जागा लढवण्यावर ठाम आहोत, आम्हाला भाजपचा पुन्हा मान्य नाही. 2001 एकत्र शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, त्यासाठी 18 जागांवर उमेदवार विजयी झाले आणि आम्हाला त्या जागा हव्या. हे बघा, आणखी युतीची कोणतीही प्रकारची भूमिका झालेली नाही आणि ती युती जेव्हा होईल त्या टायमाला ते स्पष्ट चित्र होईल. परंतु फॉर्म्युला असाच ठरलेला आहे की जागा ज्या पूर्वी लढलेल्या आहेत त्या जागा आम्हीच लढणार आहोत. आता आमच्या बरोबर राष्ट्रवादी अजितदादा जे आलेले त्यांची फक्त आमच्याकडची असलेली डिमांड ही आम्ही दोन्ही पक्षाच्या समोपचाराचा निर्णय घेऊन त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आमच्याकडे वाद होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही की काय असे वाद होतील. म्हणून तुम्ही तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्ही गोष्टीवर थांबाल आणि ठोसपणे सांगताय, मात्र कीर्तिकरांची ही उघड नाराजी म्हणजे कुठेतरी चर्चा सुरू आहे आणि काहीतरी तर घडत आहे. नाही नाही, कीर्तिकरांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तर ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांनी ते उत्तर दिलेलं की आम्ही अशी 12-13 जागा लढणार नाहीच. मी ते सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला असं ठरलेलं आहे की ज्या जागा पूर्वी आमच्याकडे होत्या त्या आम्ही पूर्ण लढणार आहोत. म्हणून कीर्तिकर साहेबांनी काही इतर काही स्टेटमेंट केलेलं नाही. त्यांनी सांगितलं की आमचा फॉर्म्युला काय असला पाहिजे हे त्यांनी दिशा दिलेली आहे आणि त्यानुसारच आता 26-27 जी काही बैठक होईल त्याच दरम्यान या सगळ्या चर्चा होतील आणि त्या चर्चेमध्ये स्वतः कीर्तिकर साहेबांसारखे इतर नेते असतील जे त्यांची वरिष्ठ कोर कमिटी हे त्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या बाबतीचा सविस्तर खुलासा केला जाईल. जोगेश्वरी जमीन व्यवहार प्रकरण गैरव्यवहार प्रकरण वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची महापालिकेने तयारी दाखवली. खरं तर हे आश्चर्य आहे, महापालिकेने हा सावध पवित्रा घेतला यामागं रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली जाणून घेत आहे. या बाबतीमध्ये थोडी तुम्हाला वाट पाहावी लागेल. वायकरच नाही अनेक जण जे इतरांच्या ऐकण्यामुळं किंवा इतरच्या सांगण्यामुळं या गैरव्यवहारामध्ये जे अडकले होते त्यांना आता तिथून बाहेर पडायचं आणि मग जे जे बाहेर पडतील आणि ज्यांनी केलंय ते पाप ज्यांच्या ज्यांनी करायला लावलं होतं त्याच्या काही माफी येणार आहे. म्हणून याचा पुनर्विचार होत असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु वायकर आता जास्त काळ तिथे राहणार नाही एवढं मात्र निश्चित. येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालणार आता संजय राऊत. ठाकरेची गॅरंटी नाही विचारलं तर पाहिजे ना कोणी. गॅरंटी तो त्याची दिली जाते जो माल मार्केटमध्ये ब्रँड नेम म्हणून येत असतो. आता यांचा ब्रँड नेम कोणता आहे? यांचा ब्रँड नेम शरद पवार आहे, राहुल गांधी आहे की उद्धव ठाकरे आहेत हे यांनाच माहीत नाही. म्हणून जो माल विकला जात नाही त्याची कोणी गॅरंटी घेत नाही, गॅरंटी मागायला कोणी जात नाही. 84 वर्षाच्या योद्ध्याला निवडणूक आयोगाने तुतारी निशाणी दिली, याचाच संकेत आहे की युद्धाला उभे राहा, तुतारी वाजवा आणि गद्दारांना गाडा असा टोला जितेंद्र आव्हाड आता ते काही टोला मारतील. परंतु एक लक्षात आहे की राजाची आता स्वारी येत आहे, तुतारी धारकाने समोर उभं राहायचं आणि त्यांचं स्वागत करायचं हे त्याचा अर्थ होतो. राजाची स्वारी येईल, तुतारी धारक गेटवर असतील, तुतारी वाजवतील आणि त्यांचं स्वागत करतील. उभाटा गटाच्या काही लोकांना परदेश दौरा करायचा थोडासा
घाई असल्यामुळे त्यांनी तातडीचे दौरे घेतलेले. कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे एकनाथ शिंदे साहेबांना चांगलं माहिती आहे. महाराष्ट्र काय देश जाणून आहे, म्हणून आमची सगळी व्यूहरचना ठरलेली आहे. आमचा जेव्हा झंझावात सुरू होईल त्या टायमाला हे सगळे पाल्यापाचोळ्यासारखे उडून जातील. आणि आता ज्याला तुम्ही झंझावात म्हणतात त्यांचा जर तुम्ही अवस्था जर पाहिली तर 1500 लोक सभेला जर उपस्थित राहत असतील तर याला झंझावात म्हणाव यासारखं दुर्दैव कोणतं नाही. रामटे महाराष्ट्र काही नाही, काही चर्चा बिलकुल काही चर्चा झालेली नाही. तुम्ही कोणत्याही जागा अशा काढल्या महाराष्ट्रातल्या तशाच कोणत्याही जागेवर चर्चा झालेली नाही. चर्चा होईल तर त्याचा स्पष्टीकरण किंवा त्याच्या प्रेस समोर माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा हे तिघही एकदाच येऊन याबाबतचा डायरेक्टली युतीची घोषणा करणार आहेत. म्हणून आता कोणत्याही वावड्याला किंवा कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही. सीएम साहेबांचा हो नक्की ठरणार आहे. सीएम साहेबांचा दौरा आता लवकरच पुढील 8-10 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. आणि ते या दौऱ्यावर मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या दौऱ्यावर पुन्हा जाणार आहे. महाविकास आघाडीच्या 9 जागेवरील जो तिढा आहे तो काही प्रमाणात म्हणजे गुंतागुंतीचा विषय चालू आहे. त्यासाठी राहुल गांधी शरद पवारला केला असं बंद उद्धव ठाकरेंना फोन केला की शंका आहे. परंतु ही तरी तुम्हाला आताही सांगतो ह्या सगळ्या बातम्या आहेत, यांची आघाडी होणार नाही हे मी वारंवार सांगतो. ही पॉलिटिकल डिप्लोमसी सांगायचं एक करायचं एक हा त्याच्या मागचा अर्थ आहे. काय राहुल गांधींनी यांना फोन केलेला नाही? सगळ्यात मोठा पक्ष आज काँग्रेस आहे, ते यांना फोन करण्यापेक्षा इतका रिकामा तो माणूस नाही आहे आणि तो यांना मोजतही नाही. म्हणून आता हे कुणाच्या दारावर जातात कटोरा घेऊन हे पाहणं महत्वाचं आहे. नाही, जरंगे पाटलांचं आंदोलन करणं हे लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक निश्चित सांगतो, महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव असेल ओबीसी बांधव हे जाणून आहे, ज्या नोंदी गेल्या 40 वर्षात काढल्या गेल्या होत्या त्या कुणबींच्या नोंदी इतक्या मोठ्या प्रमाणात काढणारा एकमेव नेता म्हणजे ते एकनाथ शिंदे साहेब आहे. हे समजून घेतलेले सर्व सर्वांना जाणीव आहे याची. म्हणून त्या अनुषंगाने काही लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळणं सुरू झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.